नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, बाणेर पंचक्रोशी युवा नेतृत्व समाजसेवक निस्वार्थी धडाडीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अशी ज्यांची ओळख आहे अशा श्री गणेश ज्ञानोबा कळंकर आणि ज्योतिताई गणेश कळंकर यांच्या सामाजिक राजकीय कार्यकिर्दीचा हा घेतलेला आढावा। साधारणपणे 15 वर्षापासून समाजकार्य आंदोलने मोर्चे यांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न रस्ते पाणी टंचाई सोयी सुविधा मनोरंजन यासाठी लढा देणारे गणेश भाऊ व ज्योतिताई हे दाम्पत्य। गणेश भाऊंचे दैनंदिन तसेच तात्कालीन असे कार्यक्रम चालूच होते, त्यात प्रामुख्याने योग दिनानिमित्त नागरिकांच्या आरोग्यासाठी योग शिबिराचे आयोजन, जनतेच्या सोयीसाठी पॅन कार्ड आपल्या दारी, रक्तदान शिबिराचे आयोजन, तरुणांमध्ये खिलाडू वृत्ती जोपासण्यासाठी स्पर्धेचे आयोजन, तुकाई माता टेकडीवर वृक्षारोपण, बाणेर व पंढरपूर दिंडीला महाप्रसाद, श्रीनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून शालेय साहित्याचे वाटप, भगवानगड प्रतिष्ठान आळंदीच्या माध्यमातून सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन असे अनेक कार्यक्रम त्यांनी राबवले। आपल्या बाणेर येथील गणराजमंगल कार्यालयाचा उपयोग फक्त व्यवसायासाठी न करता गोरगरिबांसाठी कार्यालय सवलतीमध्ये उपलब्ध करून मदतीचा हात दिला, सामाजिक कर्तव्याचे दर्शन घडविले। धार्मिक कार्यक्रम तसेच राजकीय पक्ष सामाजिक संस्था राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी त्यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिले। राजकारण आणि पक्ष बाजूला ठेवून समाजासाठी कार्य करणाऱ्या संघटनांना त्यांनी सढळ हाताने मदत केली आणि अजूनही करत आहेत। तसेच राजकीय मेळाव्यांसाठी सुद्धा कार्यालयाचा मोफत लाभ देत आहे। गणेश भाऊंनी त्यांच्या या कार्यक्रमाला व्रत मानले, त्यात ज्योतिताईंचा सिंहाचा वाटा आहे। महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, वृक्षारोपण व तुळशीचे रोप वाटप, दिवाळी पहाट राशीचक्र कार्यक्रम, सार्वजनिक गणेशोत्सव, कोजागिरी पौर्णिमा व गुरु पौर्णिमा, तिळगुळ वाटप, हळदी कुंकू यांसारख्या अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले। पण आंदोलने समाजसेवा कार्यक्रम यांना कोठेतरी एक मर्यादा असते आणि त्याच मर्यादेच्या बाहेर पडून संपूर्ण बाणेर सुतारवाडी पाषाण बालेवाडी सोमेश्वरवाडी या भागांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने गणेश भाऊंनी व ताईंनी राजकारणात सक्रिय सहभाग घेण्याचे ठरविले। त्यांच्या या निर्णयाला पक्षांनी आणि जनतेने पूर्ण साथ दिली। महानगरपालिकेसाठी प्रभाग क्रमांक 9 मधून सौ ज्योतिताई गणेश कळंकर यांना भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिली आहे। त्यांच्या या आजपर्यंतच्या कामाची पावती आपण मतदानातून द्याल अशी पुरेपूर खात्री त्यांना आहे। आज केंद्रात आणि राज्यात कमळ फुलले आहे। चला तर मग आपल्या पुण्याला स्मार्ट सिटी बनवण्याचे मोदींचे स्वप्न आपला प्रभाग स्मार्ट बनवून पूर्ण करूया। भाजपाला मत देऊया, आपलं मत विकासासाठी, आपलं मत ज्योतिताईंसाठी। म्हणूनच येत्या 21 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना विजयी करूया।